चला आजीची तिकीट काढायला, आजी चालली मुंबईला. काय आजी जीवन तिकीट आजीला घेऊन जातोय. आजीला घेऊन चाललो मुंबईला. आय तू जाते? होय जाते. बघूया बघूया काय बोलतो. म्हणजे जायला तयार झाली तू? नको जाऊ, व्हिडिओ कोणाशी बनवू? यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा कोकणचा. यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा सर्वांचा. डीजे निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण. येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण. यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा कोकणचा. यस महाराजा, ओय महाराजा. मंडळी नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आजचा देखील हा डेली ब्लॉग असणार आहे. डेली ब्लॉग म्हणजेच की काय, डेली ब्लॉग रोज तर येत नसावेत. बघूया, ट्राय करणार आहे रोज टाकण्यासाठी. कदाचित सुरू पण झालं असेल. आता ह्या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ, नंतरचा व्हिडिओ डेली आला का माहीत नाही. ठीक आहे, एक दिवस आठ करून येतोय. बघूया, पॉसिबल झालं तर डेली देखील टाकेन. तर आज खास म्हणजे ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे, आजीची लेक म्हणजे माझी आत्ते. माझ्या आत्त्यांना पाच आत्ते आहेत. तर पाच आत्त्यांपैकी जी मोठी आत्ते आहे ना, ती आता येणार आहे खास. हा, सगळी जण येणार आहेत त्याच्या त्यांच्या कुटुंबातली. तर खास म्हणजे आजीला भेटण्यासाठी बरेच, म्हणजे आता या काळामध्ये आता जवळजवळ 2 वर्ष आली नाही गावी, त्याच्यामुळे सगळी जण येणार आहेत भेटायला. आणि एक अजून एक खास गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, ती नंतर सांगतो. म्हणजे ती एक बॅड न्यूज आहे. मग बॅड न्यूज आधी नको, बॅड न्यूज शेवटी. ठीक आहे, आता मला असं झालंय की मी आता जी बॅड न्यूज तुम्हाला सांगणार आहे ते सांगायला आठवण होईल का माहित नाही, कारण बऱ्याच सगळ्या गोष्टींना विसरतो मी. अरे ग, तर एक बॅड न्यूज आहे. ती बॅड न्यूज काय ना मी तुम्हाला, ठीक आहे, शेवटी सांगतो. ओके, चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय धमाल येते ना ती गुदुकल्या नको करू. गुदुकल्या करते हा माहितीये तुझी, आता हिची मस्ती सुरू झाली. गुदुकल्या करते. तर बघूया वरती आपण, म्हणजे चेतनच्या घराच्या इथे जावं लागणार आहे त्याची वाट बघायला. म्हणजे चिंचेच्या इथे किंवा शाळेच्या इथे जिकडे बघूया चेतन पण भेटतो का. आणि आपले जे फंटर्स आहेत, आपले जे मित्र मंडळी, आपले फंटर म्हणू नका असं कोणतरी कॉमेंट केली होती. फंटर विंटर, फंटर हा आमचा एक लोभाचा शब्द आहे, तो काय असा चुकीचं समजू नका. आणि उपाशी मित्र मंडळ म्हणतो हे देखील आम्ही एक प्रेमाने म्हणतो, ज्याच्यात आम्ही पण इन्क्लूड असतो. म्हणजे आम्ही पण उपाशी मंडळातले कार्यकर्ते आहे, मुख्य कार्यकर्ते समजा. आम्हाला पण आवडतं ते. ठीक आहे, आरोही सुद्धा हो ना रही, उपाशी मित्र मंडळातले आपण कार्यकर्ते ना. ठीक आहे, तर चला आता जास्त बडबड करत नाही, इथेच माझी बडबड बरीच वेळ झालेली आहे, तुम्हाला इथे बोर व्हाल नाही तर तुम्ही. चला आपण गावात फेरपट्टा मारूया. आधी तिथे थांबूया आत्तेच्या इथे, तिला यायला वेळ असेल तर मग अजून काही दाखवतो जे काय असेल ते. जाऊया आरोही, चला. तर चला आता आम्ही चाललोय आत्तेला आणायला. बाबू तुझी कोण आजी? आजी बरोबर, आजीच. चला आजीला आणायला. गल बिलू कशा, तुझी आई पोचत नाही. बघू आता आपले व्हिडिओ जोपर्यंत चालू आहेत ना तोपर्यंत आरोहीची हाईट किती मोठी होते बघू. हा, तिकडून आरोहीची धनुताई पण आली धावत. आणि तिकडून गाडी देखील आली आहे. गाडी कोणाची आहे काय माहित नाही. ही नाही, वेगळी गाडी आहे. पण कोणाची? आत्ते येणार आहे माझी. कधी आता? अशी गाडी नव्हती ना, बघू नाही कोणाची गाडी. असच आहे, असच लांबूनच लांबूनच नसणार आहे. आतमध्ये येते. अरे वा, अरे बघूया असेल कोणाची गाडी. हां, कोण उतरलाय? अरे वा, तीच आहे गाडी. मला वाटलं काय ती त्यांची नाही. तर मंडळी तुम्ही पाहताय नेमका वरती आलो. अरे आली बघ, अरे आपलीच गाडी. अरे आपलीच गाडी. अरे घाबरली.
अरे घाबरली, अरे आपली गाडी आहे. तर आता मंडळी इकडे आलेली आहे माझी आत्ते आणि इकडे दर्शन होणार आहेत आता माझ्या आत्तेचे. तर पहा मंडळी, मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी आत्ते आलेली आहे, मोठी आत्ते, तुम्ही पाहताय इकडे. आता इकडे आजीला भेटतानाची मी रिएक्शन तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने. आणि सगळे माझ्या आत्ते भाऊ इकडे आहेत. हाय हाय विहान, हाय हाय हायकर हायकर. तर चला आता ए आरू थांबा, आरू आरू भेटली ना. आता दे बॅग दे, काय ते अजून आहे. अजून पिशव्या फायनली आईची लेक आलेली आहे. मगासपासून वाट बघत होती माझी लेक कधी येत आहे. ही कोण, ही कोण, ही कोण आली लवाडा भाई. तू मोठी खायची आणि मोठी खायची. अग बर बर आहे ना. आजी कुठे, कोण आहे, आहे कोण आहे. रितेशी ओळखलंस जोडायला म्हणजे रितेशी. फोटोत बघितलेलं ना. हा तेव्हाच चल 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 खाऊ खाऊ देते बाबू खाऊ देते. नवीन माणसं आहेत ना, थोड्या आज ओळख व्हायची आहे. ओळख व्हायची आहे. माझ्या आणतो काय तर बघा. इकडे चेतन मी ती बॉटल न्यायला आलो होतो, झाली होती वरती. आणि इकडे चेतन वांगी काढतोय चेतनच्या झाडाची. वांगा बघ असला, चेतननी लावलेल्या झाडाची वांगा बघ असला. तर वांगा बघ असा दिसतो का, दाखव जाऊन जरा. थांबत स्टिक मोठी करतो. अजून आपल्याकडे स्टिक आहे ना थोडी, त्याची मदत होते. हा बघा वांगा, वांगा चेतनचा माझा झाडाचा झाडाचा दिसतोय का याच्यातून. हा वांगा, हा कसला बघ तिथली जात नाही ती. चेतनच्या झाडाची वांगे पण दाखवू. ऑस्ट्रेलियावरून आणले. कुठून? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियावरून तेव्हाच ती एवढी वांगा बघ. कुठली दुसरी दाखव. जरा बारकी आहेत रे. बारकी आहेत काय. दुसरा तिकडे ठेवला आहे. चल ठीक आहे, संध्याकाळी आपला एक काहीतरी प्रोग्राम करायचा आहे. चालेल ठीक आहे, संध्याकाळी प्रोग्राम करूया आपला तो. अरे काय भाजीपाला काय, दिवस गेले चालूच आहे बघ. एक एक व्हिडिओ चालूच आहे आपला. इकून आलस. चाललं भाऊ, उद्या उद्या परवा बघूया. जाता आता बघतो ना. हे आई माझे वांगे पण विकून दे. 500 रुपये एक. 500 रुपयाचे एक. ऑस्ट्रेलियन वांगा आहे. 500 रुपये एक. 500 रुपयाचा एक अभि मिळत नाही इथं. हा ते मी तिकडे आपला गेलो होतो म्हणून मला दिला नाही तो. चालेल ठीक आहे, चल येतो. ओके चल. तर आता मी म्हणजे तुम्हाला मी सगळ्यांची ओळख करून देणार आहे. तर ही तुम्हाला कळलीच असेल, आत्ते माझी मोठी आत्ते. आणि हे माझे आत्ते भाऊ. हा इकडे रितेश भाई आणि वैभव दादा. आणि तिकडे काका बसलेत, ते बघा निवांत. काय म्हणते, कधी जाते, कधीची आलत नाही तोपर्यंत तिकीट. तिथनाच काढणार होते. मग इकडे कसं येणार आहे काय म्हणतात. इथे नेटवर्कच नाही, तू कशा काढणार तिकीट. सडा आपला जिंदाबाद. आता डायलॉग मारायला शिकले. जिंदाबाद. व्हिडिओ बघते ना मुंबईत, त्या तिला माहिती आहे का तो पंच आला पाहिजे. तर म्हणजे तुम्हाला मी मगाशी बोललो की आत्तेची आणि आजीची भेट दाखवतो, पण मगाशी आजी
नेहमीप्रमाणे खूपच भावुक झाली होती, त्याच्यामुळे माझा कॅमेरा तेव्हा ऑफ होता, त्यात तुम्हाला दिसलं असतं सगळं. ठीक आहे, त्याला कुणीतरी काय मारलं, मांजरला मारला कोणतरी, मारलं बरेच दिवस होता म्हणजे आठ दहा दिवस होता तरी पण. तर आता ती ही पण एक अपडेट मिळाली आमच्या पण प्रेक्षकांना की मांजर आपलं गेलंय. आहेत पाय कालच्या आणलेले ठीक आहे, मी देऊन येतो. तर मंडळी आता हे दूध आहे ना, आमच्याकडे काय अजून काय फ्रीज नाही, म्हणजे फ्रीजची तशी गरजच वाटली नाही आणि नकोच ते मला, त्याने तब्येत वगैरे सगळ्यांची बिघडणार, त्याच्यामुळे फ्रीज नाही. आमच्याकडे बाईकडे फ्रीज आहे, तर त्या फ्रीजमध्ये आपण आता हे दूध ठेवायला चाललो आहे. तर हा बघा साऱ्या काहीतरी घेऊन जात आहे, कुठली तरी फांदी आहे याच्याकडे. काय येतं, फुलं येतात तिला, कसली फुलं येतात ना माहिती, कनेरीची फांदी घेऊन चाललाय. पावसातून वेगवेगळ्या फुलझाडांच्या फांद्या बिंद्या लावतात ना, तशी फांदी आणि इकडे पुन्हा मुतात मग असे पळाला. चला फ्रीजमध्ये ठेव, लागेल तसं घेऊन जाईन. आणि ही एक बॅड न्यूज की आपलं मांजर गेलेलं आहे, बोका. तुम्हाला जर जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे आमच्या घरी पण एक कसा बोका होता. ओके, अजून एक बॅड न्यूज आहे, ती बॅड न्यूज तुम्हाला पुढे सांगतो. ओके, तर चला आता अजून आपला आजचा व्लॉग काही संपलेला नाही, पुढे अजून बरंच काही आहे आजच्या दिवसामध्ये. जे काही घडणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी रात्री. बघूया, एक बघूया जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत चालूच आहे आपली एक प्रॅक्टिसच म्हणा. अजून मला कळल्या नाहीत गोष्टी कशा कशा किती दाखवायच्या ब्लॉगमध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टी घ्याव्यात, कुठल्या नाही घ्याव्यात, किती मिनिटाचा ब्लॉग करावा, काय करावा, कसं वर बराच एक्सपिरियन्सने हे सगळं शिकणार आहे. डेली ब्लॉगिंग कुठले कुठले मुवमेंट कशा कशा पद्धतीने कॅच करायचे, बऱ्याच सारा किंवा कमी वेळेमध्ये चांगला अट्रॅक्टिव्ह ब्लॉग कसा बनवावा, हे सगळ्या गोष्टी अनुभवातून येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी चुकत असतील त्यासाठी माफ करा, आधीच मी माफी मागतो. या प्रवासात तुम्हाला हळूहळू बदल दिसत जाईल की अट्रॅक्टिव्ह ब्लॉग व्हायला लागलेत. तसं काही जण म्हणतात की तुला काही प्रॅक्टिसची गरज नाही, ऑलरेडी तू इतके दिवस व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे डेली ब्लॉगसुद्धा तू आरामात बनवशील, पण असं नाही. नवीन कुठलं पण एखादं काम जे कंटेंट बेस असतो तर आपल्याला माहीत असतं की आज हा एवढा एवढा असा असा टॉपिक आहे, ठीक आहे ओके एवढंच होणार आहे. पण आता तर ती म्हणते तिकडून असा हा ना हा सीन खूपदा झाला आहे की आता त्या कॅमेराची एक गोपुराची स्क्रीन गेलेली आहे, म्हणजे ब्लॅक झाली आहे. पण ब्लॅक जरी झाली असली तरी व्हिडिओ आतमध्ये चालू असतो, तर बाई तिकडे सांगते की बंद झालाय व्हिडिओ. हे बाईच्या बाबतीत घडलंय, रुतिकाच्या बाबतीत पण घडलंय, बबलूच्या बाबतीत पण घडलंय, चिंटुलीच्या बाबतीत पण घडलंय. आणि सुरुवातीला आम्हाला गोप्रोचं माहीत नव्हतं, तेव्हा आमच्या बाबतीत सुद्धा घडलं होतं. आम्ही एका मित्राचा गोप्रो ऑपरेट करत होतो जेव्हा, त्याने मला सांगितलं होतं व्हिडिओ कर राहित सोलकर म्हणून, जेव्हा मीटअप झाला होता तिकडे पावसच्या इकडे, तेव्हा पण अशीच आमच्या बाबतीत पण गोष्ट घडली होती. तर सर्वांच्या बाबतीत गोष्ट घडते अशी, गोप्रोची स्क्रीन ना काही मिनिटांनी ती स्लीप होते पण व्हिडिओ आतमध्ये चालू असतो. चला, ही बगबग झाली माझी भरपूर, आपल्याला पुढे काय काय बरंच इंटरेस्टिंग पाहायचं आहे. ओके चला जाऊयात. तर धनु बोलते व्हिडिओ करू नको आणि हे दाखवू नको, पण हे तर दाखवलंच पाहिजे. तर पहा ह्या छोट्या मुलांचा भातुकलीचा खेळ काय ते तेच बोलतात ना. आरू काय बोलते, भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलांचा खेळण्यातला खेळ. बघा इकडे काय काय भांडी, तर इकडे काय आता बनवलं तुम्ही म्हणजे हा. ओके 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 ठीक आहे. तर आता ठीक आहे मग खुर्ची, तर तुमचं झाल्यावर बोलवाल मला. जेवण जेवायला, तर पहा इकडे खेळतात. लहानपणीची तुम्हाला आठवण झाली असेल असं, तुम्ही काय काय भांडे विंडे घेऊन खेळत होता असाल. ठीक आहे, तर चला मी येतो. तुमचं काय ते जेवण बिवण झालं ना, चाय बी काय कॉफी विपी तुम्हाला बोलवा मग पियाला. तर इकडे माझी काय ओळख करून देतात बघा, टीव्हीतला काका. तर विहान इकडे खेळतोय बघा आणि विहानला सांगतात टीव्हीतला काका. आणि टीव्ही तसं का म्हणतात, कारण मोठ्या LED वर LED काय LCD की LED काय कुठली LED TV वर बघतात ना मस्त असं. तर तिकडे आपले व्हिडिओ बघतात आणि बरेच लोक म्हणजे तुम्ही देखील बघत असाल. तर विहान तिकडे खेळतोय आणि आजी बाई इकडे तांदूळ साफ करते, रात्रीच्या जेवणाची तयारी. लेकीसाठी काय करणार आहे सायन्स, हां
आज करील काय काय जेवण? आज मंगळवार आहे पण आज तू करणार ना खास? मी कशाला करू? आज मंगळवार आहे ना, आज मंगळवार आज काय नाही. मग उद्या उद्या काय हे काय म्हणतो? मटन की चिकन? चिकन. चिकन गावठी की बॉयलर? बॉयलर गावठी काय आहे. ठीक आहे म्हणजे इथला तुम्हाला उद्या तू बनवणार ना? मी कशी आईस बनवील तुझी? आईस नाही, तू पण बनवणार, तूच बनवणार ना, नेहमी आईस बनवतो. तर उद्या आपण आजीच्या हातचं चिकन दाखवू. ठीक आहे आरू तू येणार ना? आरू एक नंबर, आधी एका पायावर तयार चिकन म्हटल्यावर हो ना. ओके सगळ्यावर जाऊया ना दादा, कुठं आहे जाऊया? ओके तर चला म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यावर जातोय तिकीट काढायला, आणि तिकडे गेल्याच्या तुम्हाला आमची शेती किती झाली ती पण पाहायला मिळेल. चला चल जाऊया. चला आजीची तिकीट काढायला, आजी चालली मुंबईला. काय आजीची पण तिकीट? आजीला घेऊन जातोय. आजीला घेऊन चाललो मुंबईला. आहे तू जाते? होय जाते. बघूया बघूया काय बोलतो. म्हणजे जायला तयार झाली तू? नको जाऊ, व्हिडिओ कोणाची बनवू? चल 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 थांब थांब, आधी बैल जाऊ तू. ये ये तू माझ्याकडे बघून पाठी ये ये ये. तर इकडून म्हणजे आमची तुम्हाला गुरं पण दाखवायची झाली होती, तरी आणि मी त्याने तर गुरं पण दिसतात तुम्हाला. तीन गुरं आहेत, आमचा बाबू, सगळेच बाबू. हा बाबू, हा बाबू, हा रुईला पण बाबूच बोलतो. तर गुरांना बघून बघा विहान कसा करतोय. अम्मा मामा नाही अम्मा. चल बघूया चल. हा ठीक आहे. झाला खेळा 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 कर बाबू. काय खेळतात ते? अरुमोनी अरु खेळ त्याच्या बरोबर. अरुमोनी झाली नसते कशा? नाही सारखा बॉल टाकून. तूच जाऊ ना फेरायला गेला गेले बेनायला. तू येणार का आखूर काढायला? तुला यावं लागेल माझ्या बरोबर. आम्ही येणार, आम्ही गेलो. पण ह्याच दाखवेल कुठचं आखूर ते मी काढले. आम्ही दाखवले ते मागच्या वर्षी दाखवले होते. पहिला घेऊन जा. आकुर म्हणजे एक प्रकारची रान भाजी. यंदा ती काय आली गुरं लग्न त्याच्यामुळे गाडी या इकडे पहिल्याडी नाही गाडी जात पण. तर म्हणजे पहा ऋतिकाने इकडे काय आणलेत? साठ फणसाची साठ म्हणजेच की फणस पोळी. विहान खा खा तू खा तू का? आरुला बरो दे दे आरु दे. आता विहानला बरो विहान खा. विहान खा जरा दाखव. खाऊन खाऊन दाखव. खाऊन दाखव बळा बळा. तुझी तिकडची आजी वाट बघत असेल. खुश झाली आरोची मम्मी. बस इकडे जाऊ नको. बस विहान खा खा हा दाखवू नको खा दाखवतोय. तर विहान साठ्याबरोबर खेळतोय. तू काय खातच नाही, तुला वाट तुला कळत नाही की खायची गोष्ट ही कशाची गोष्ट आहे. कसा आहे साठ आते? छान आहे ना. आता तिकडे फते आत्याच्या तोंडात पाणी दिले आत्याच्या म्हणजे आमच्या मराठी सांगितलं मी चार नंबर आत्या आहे ज्या तोंडाला पाणी सुटेल सगळ्यांच्याच सुटेल बघून.
बाई मासे पकडायला जायचं म्हणतात रात्री. आते सांगते विचार विचार मी नाही सांगते काका सांगते आते येणार आहे आते शुभाते आली असते ते गेली असते ना शुभाते बघूया येईल तेव्हा कधी नेऊ आपण पर्यात. तर मंडळी आता आपण सगळ्यावर आलो आहे कारण दादाची तिकीट काढायची होती बाटलीमध्ये. दादा तिकीट काढतोय आणि रात्री आता पर्यात जायचं म्हणतात मासे पकडण्यासाठी. म्हणजे मासे पकडण्यासाठी म्हणजे ती मजा घ्यायला कारण आपले व्हिडिओ पाहतात ना आणि मुलींचा पण व्हिडिओ पाहिला त्यांनी. तर बघूया कोण कोण येतं आणि झालं शक्यतो आपण व्हिडिओ बनवू. व्हिडिओ बनवला तर तुम्ही पाहालच नंतर. ठीक आहे मंडळी आता जी पुढची धमाल आहे ना चेतनसोबतची वगैरे. आणि हां जाता जाता एक सांगायचं राहून गेलं होतं मगाशी सुरुवातीला त्याच्यामुळे म्हटलं की लक्षात राहिलं तर ठीक आहे. तर दोन बॅड न्यूज होत्या आपल्यासाठी. बॅड न्यूज म्हणजे अशी काय नाही, एक तर ती होती की आपला बोका मांजर गेलाय तो येत नाही आणि दुसरी एक बॅड न्यूज अशी म्हणजे अगदी काय अशी बॅड न्यूज म्हणता येणार नाही की चिंटुकली आपला कोल्हापूरला गेलाय. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये चिंटुकली आता जेव्हा येईल तेव्हाच दिसेल. बघूया आता कधी येईल. गणपतीला येतो बोललाय आणि मध्येच जर शनिवार रविवार शक्य झालं तर तो यायचा प्रयत्न करेल. नाहीतर आपण तिकडून चिंटुकलीला व्हिडिओ कॉलवर वगैरे दाखवत जाऊ तुम्हाला. ठीक आहे तर अशी एक चिंटुकली गेल्या ती एक बॅड न्यूज होती. चिंटुकलीचा बराच असा फॅन बेस झालेला आहे आपल्या चॅनलवर तर ते तुम्हाला सांगावं म्हटलं. जातानाचा त्याला मी म्हटलं होतं की व्हिडिओ करूया तू जातानाचा पण शक्य झालं नाही. मी तेव्हा कामावर गेलो आणि तेव्हा चिंटुकली गेला दुपारीच. तर मंडळी आजचा हा असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा. आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते खाली कॉमेंट करून कळवा. चला मंडळी भेटूयात कोकणच्या लाईफस्टाईलवरील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल येस महाराजा. टाडा. यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. येऊ एकत्र सर्वजण दाखवू.